संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 3,65,00,000 रुपये इतक्या अनुदानाचं वाटप केल्याने यंदा निराधारांची दिवाळी गोड होणार आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या अनुदानाचं नुकतंच वाटप करण्यात आलं. याचं 19,750 इतके लाभार्थी आहेत. दरम्यान या लाभार्थ्यांच्या खात्यावर 3,65,00,000 इतक्या रकमेच्या अनुदानाचं वाटप करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार विजय कवडे यांनी दिली. काल दिनांक 21/10/2022 रोजी तहसील कार्यालय उत्तर सोलापूर अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असणाऱ्या 19,750 लाभार्थ्यांच्या खात्यावर माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 अनुदान जमा झाले आहे आणि खऱ्या अर्थाने निराधारांची दिवाळी गोड झालेली आहे. या कामी संघायव तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय श्रीमती मरोड मॅडम यांनी वेळेवर अनुदान उपलब्ध करून दिले. सर्व यंत्रणा आणि अधिकारी वर्गाच्या सहकार्यामुळे हे अनुदान दिवाळीपूर्वी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी संबंधित लाभार्थी यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तहसीलदार उत्तर सोलापूर श्री जयवंतराव पाटील यांनी व संजय गांधी शाखेतील अहवाल कारकून श्री सरकाजी, महसूल सहाय्यक श्री गजानन गायकवाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी वेळेत बिले तयार करून ट्रेझरीमध्ये टाकली आणि ट्रेझरी ऑफिसर श्रीयुत मोमीन साहेब यांनी वेळेवर ते बिल पास केल्यामुळे दिवाळीपूर्वी म्हणजेच काल दिनांक 21 रोजी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 महिन्याचे अनुदान जमा झाले आहे. यामुळे निराधारांची दिवाळी गोड करण्यात यश आल्याचं नायब तहसीलदार विजय कवडे यांनी म्हटलं.